आज विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक, 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात, महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये काटे की टक्कर। विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेसमध्ये लढत रंगणार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप तर भाजपचे प्रसाद लाड यांच्यामध्ये सामना। महाराष्ट्रापुढे सत्तेचा मात चालत नाही हे दाखवून द्या, विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंचं आवाहन, शेरास सव्वा शेर भेटतोच म्हणत फडणवीसांना चॅलेंज। भाडोत्री सैन्य कशाला हवं, अग्निपथ योजनेवर शिवसेनेचे टीकेचे बाण, लष्कर भरतीच्या योजना मृगजळ असल्याचं म्हणत हल्लाबोल। अग्निपथ योजनेवर संजय राऊतांचे टीकेचे बाण, कंत्राटी पद्धतीनं गुलाम नेमले जातात, सैनिक नाही, तुघलकानं देखील असा निर्णय घेतला नसता, राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल। बाळासाहेब ठाकरे जर हयात असते तर त्यांनी अग्निपथ योजनेवरून मोदींचं कौतुक केलं असतं, भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। भाजपचे आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात, नाना पटोलेंचा दावा, भाजपला विधान परिषद निवडणुकीमध्ये अंतर्गत कलहाचा फटका बसेल, विधान परिषद निवडणुकीपूर्वी नाना पटोलेंचा दावा। भाजपा उमेदवार राम शिंदेंनी अजित पवारांची भेट घेतल्यानं चर्चा, विधान परिषद निवडणुकीमध्ये विजय आमचाच, राम शिंदेंचं वक्तव्य। बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूरांच्या मतदानासंदर्भात सस्पेन्स कायम, क्षितिज ठाकूर हे उपचारासाठी परदेशात, क्षितिज ठाकूर मतदानाला येणार का हे अद्याप अस्पष्ट। विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षाकडून आमदारांना व्हीप जारी, सूत्रांची माहिती, तर मतदानापूर्वी आमदारांसाठी दुसरा व्हीप जारी केला जाणार। धुळ्याचे एमआयएमचे खासदार फारूक शहा यांनी घेतली अजित पवार यांची भेट, एकनाथ खडसेंना पहिलं मत देणार, फारूक शहा यांची माहिती। काँग्रेस नेत्यांची आमदार किशोर जोरगेवारांशी चर्चा, माझं मत महाविकास आघाडीलाच, जोरगेवारांचं वक्तव्य। अपक्ष आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये नाराजी, नाराज आमदारांच्या मागणीवरून पाचवा उमेदवार दिला, पाचव्या उमेदवारासंदर्भात सुधीर मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य। उधारी मागणारा हॉटेल मालक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, खोतांकडून फोटो समोर, तर संपूर्ण प्रकरणामागे राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखेंचा हात, खोतांचा आरोप। दरम्यान सदाभाऊ खोतांनी केलेला आरोप बालिशपणाचा, सदाभाऊंनी फुकट खाल्लं असेल तर पैसे द्यावेत, सदाभाऊ खोत यांनी उगीच खोटं बोलू नये, माजी आमदार दीपक साळुंखेंचं प्रतिउत्तर। राज ठाकरेंवर आज हिप बोनची शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल, शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी कार्यकर्त्यांकडून महाआरती। राहुल गांधींची आज चौथ्यांदा ईडी चौकशी, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल गांधींना समन्स, राहुल गांधींच्या चौकशीदरम्यान काँग्रेस कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर उतरणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणातील योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार, अमित शहांच्या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी। हिंगोली जिल्ह्यामध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन, अग्निपथ योजना रद्द करण्यासाठी युवकांचा महाआक्रोश मोर्चा। पीक विम्याच्या मुद्द्यावरून भाजपचा आक्रमक पवित्रा, परभणी जिल्ह्यामध्ये रिलायन्स पीक विमा कंपनीच्या विरोधात आंदोलन, कंपनीकडे थकीत असलेला 310 कोटींचा सरसकट पीक विमा देण्यात यावा, भाजपची मागणी। आज देहूतून तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान होणार, तर उद्या माऊलींची पालखी आळंदीहून पंढरपूरकडे रवाना होणार। श्रीमंत दगडूशेठ गणपतीला माऊलींच्या अश्वांची अनोखी मानवंदना, मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश, विश्वस्त मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचं पूजन। रायगड जिल्ह्यातील पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरची वाहतूक आज बंद, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय। रायगडमधल्या कर्जत जवळच्या नदीपात्रात अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका, पेज नदीची पाणी पातळी वाढल्यानं पर्यटक अडकले होते।
रायगड जिल्ह्यातील महाडमधील सावित्री नदी आणि खाडीपात्रात मोठ्या प्रमाणात मगरी, परंतु जुटे काढण्याचं काम सुरू असल्यानं मगरींचा अधिवास धोक्यात, पर्यावरण प्रेमींकडून भीती व्यक्त। उरण पनवेल मार्गावरच्या नवघर नजीकच्या पुलावरती कारचा अपघात, उरणच्या दिशेने जाणारी कार रस्त्यात उलटली, चालक सुखरूप। राज्यामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होणार, पुढचे तीन दिवस कोकण गोव्यासह विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, तसंच मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। जालन्यामध्ये सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद, मतदान केंद्रावर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, या घोषणाबाजीचं रूपांतर बाचाबाजी। जालना पानशेंद्रा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये शिवसेनेचा विजय, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांना जोरदार झटका, अर्जुन खोतकरांच्या जयभवानी पॅनलचा विजय। किल्ले सिंहगड घाट रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी, पर्यटकांनी वाहनं रस्त्यावरच पार्क केल्यानं 8 ते 10 किलोमीटरच्या रांगा। नांदेडमध्ये हजारो विद्यार्थ्यांना पदभरतीचं आमिष दाखवून पैसे उकळणारी टोळी गजाड, नोकर भरतीची जाहिरात देऊन सुशिक्षित तरुणांची फसवणूक। अमरावतीच्या धामणगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गावर काळविटाचा वावर, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, महामार्गावरील प्राण्यांच्या मुक्त वावरामुळे प्रवाशांसोबत प्राण्यांच्याही जीवाला धोका। सोलापुरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, शहरातील गेंटियाल टॉकीज परिसरातून लाखो रुपयांच्या विदेशी मद्यसाठा जप्त। गोंदिया जिल्ह्याच्या शिंदीपार गावातील एका शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये बिबट्या शिरला, 5 शेळ्यांसह कोंबड्या फस्त केल्या, बिबट्याला वनविभागानं जेरबंद केलं। बेळगावजवळच्या गौंडवाड गावामध्ये जमिनीच्या वादावरून एका तरुणीची हत्या, तरुणाच्या हत्येनंतर ग्रामस्थांनी केली वाहनांची जाळपोळ। वाशिम जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीला सुरुवात, गेल्या काही दिवसात झालेल्या पावसानंतर पेरणीला सुरुवात, जिल्ह्यामध्ये 10% पेरणी आटपली असून 90% पेरणी अजूनही बाकी। जातीधर्माच्या पलीकडे जाऊन मृत व्यक्तींच्या अंत्यविधी कार्यात योगदान देणाऱ्या वैकुंठ स्नेहीचा सत्कार, इस्लामपूरमधील सर्जेराव यादव प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम। वर्धा जिल्ह्यामध्ये राईबाई पोपरे यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोफत बी बियाणं वाटप, सोशल फोरम आणि दत्ता मेघे फाउंडेशनचा उपक्रम। यवतमाळमध्ये प्राध्यापकाच्या पत्नीची 44 लाखांची ऑनलाईन फसवणूक, आय चेकअप मशीनच्या फ्रँचायझीनं आमिष दाखवून घेतलेली फसवणूक, संबंधित प्रकरणावर अवधूतवाडी पोलीस ठाण्यात 6 जणांवर गुन्हा दाखल। मुंबईतील दिंडोशीमध्ये बंद असलेल्या फ्लॅटमध्ये लाखोंची चोरी करणाऱ्या आरोपीस मध्य प्रदेशमधून अटक, आरोपीकडून 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश। कोकण रेल्वेचं विद्युतीकरण 100% पूर्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा, कोकण रेल्वेच्या 741 किलोमीटर मार्गावरती पूर्णपणे इलेक्ट्रिक गाड्या धावणार। सोलापूरच्या सांगोला तालुक्यामध्ये शेतकऱ्याचा नवा प्रयोग, पिन बोरमुळे उद्ध्वस्त झालेल्या डाळिंबाच्या बागा तोडण्यासाठी अनोख्या मशीनचा वापर, खर्चाशिवाय उद्ध्वस्त रान मोकळं झालं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधब्याजवळ वाहतूक कोंडी, पाऊस सुरू झाल्यानं मोठ्या संख्येनं पर्यटक आंबोलीमध्ये, आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांमुळे वाहतूक कोंडी। चांदिवलीच्या म्हाडा वसाहतीमधील 2 माळ्यांचा स्लॅब कोसळला, निसर्ग हाऊसिंग सोसायटीच्या इमारत क्रमांक 10 मधली घटना, अग्निशमन दल, स्थानिक पोलीस घटनास्थळी। वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी डॉक्टरांचं पथक रवाना, मुंबई आळंदी पुणे सासवड आणि पंढरपूर असा वैद्यकीय वारीचा प्रवास मार्ग असणार। अंगावर वीज पडून एका 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, पालघर जिल्ह्याच्या येंबूर गावातली घटना, चिमुकला घरासमोर अंगणात खेळत असताना त्याच्या अंगावर वीज कोसळली। चिपळूणच्या वाशिष्ठी नदीतील गाळाची समस्या कायम, गाळामुळे शहराला पुराचा मोठा धोका। लातूरमध्ये इंस्टाग्रामवर शिवी दिल्यामुळे 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं अपहरण करून हत्येचा प्रयत्न, मुलाला नग्न करून बेल्टनं जबर मारहाण, 5 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश। सलमान खानच नव्हे तर बिश्नोई गँगच्या हिटलिस्टमध्ये करण जोहरचंही नाव, करण जोहरकडून 5 कोटींची खंडणी वसूल करण्याची तयारी होती। बिश्नोई गँगचा कथित सदस्य सिद्धेश कांबळे उर्फ महाकालचा गौप्यस्फोट। कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा सुपरहिट चित्रपट भूलभुलैया 2 बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केल्यानंतर आता नेटफ्लिक्सवर रिलीज होणार। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।